तुम्हाला रक्ताची गरज असेल तर 104 क्रमांकावर फोन करा आणि तात्काळ रक्त मिळवा असा गाजावाजा करत राज्य सरकारनं गेल्या वर्षी योजना सुरू केली. पण वास्तवात योजनेचा पुरता बोजवारा उडालाय. पुणे जिल्ह्यात रुग्णांना औंध इथल्या पुणे जिल्हा रुग्णालयातल्या रक्तपेढीतून रक्त पुरवलं जातं. पण इथं अत्याधुनिक सुविधाच नसल्यानं फक्त संपूर्ण रक्तच मिळतं. प्लेटलेट्स, प्लाझ्मा असे घटक मिळत नाहीत. त्यासाठी खासगी रक्तपेढीचाच आधार घ्यावा लागतो. योजना सुरू झाल्यापासून इथं 617 जणांनी रक्तासाठी फोन केला, पण फक्त 109 जणांनाच पुरवठा झाला. योजनेला 18 महिने झाले आहेत, तर 30,000 आजपर्यंत कॉल आलेले आहेत पूर्ण याच्यातून. आणि या औंध ब्लड बँकेमधून 18 महिन्यामध्ये फक्त 110 ब्लड बँक देण्यात आलेले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे योजनेचं कॉल सेंटर फक्त औंध रुग्णालयातच आहे. ते चालवण्याची जबाबदारी खासगी संस्थेकडे आहे, त्यामुळे राज्यातली आकडेवारी द्यायला ते तयार नाहीत. पुणे जिल्ह्यात ही स्थिती असेल तर राज्यातल्या इतर जिल्ह्यांमधली स्थिती काय असेल याचा विचार करा. राज्य सरकारनं जाहिरातींवर जेवढा खर्च केला तेवढा रक्तपेढी सुसज्ज करण्याकरता केला असता तर त्याचा नक्कीच फायदा झाला असता. कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.